स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका. नंबर 1, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. नंबर 2, हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही. नंबर 3, स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस ब्रॅन, ऑलिव ऑइल असे वापरावे. पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे. नंबर 4, डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे छान कुरकुरीत होतात. नंबर 5, खीर, बासुंदी, तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅसजवळ उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड वस्तू, स्वच्छ वस्तू टाकावी, म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल. मी त्यात बशी टाकत असते, काळजी करू नका, ती फुटणार नाही. नंबर 6, हेल्थ कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून खावे. उदाहरणार्थ पॅटीस, वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलावर भाजून घ्यावे. वडा सांबार, बटाटा वडा हे पदार्थ अपेपात्रात शिजवून घ्यावे, रसम सोबत खावे. पातळ पदार्थ खाल्ले की पोटभर खाल्ल्याचा फील येतो. नंबर 7, आपल्याला प्रत्येक जेवणात काकडी, गाजर, बीट, कांदा हे सीझननुसार खायलाच असायलाच हवे. नंबर 8, हरभरा डाळ, शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही, शेंगदाणे कडक भाजत नाही, म्हणून पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही. पाऊस अचानक येऊ शकतो, कडक ऊन देखील नसते. नंबर 9, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते, डोळ्याची जळजळ होते. यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसे. बिना तापवलेले दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवावे, लगेच आराम मिळतो. मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापडही चालते. काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा, असे केले तरीही चालते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.